जर तुम्हाला सकाळी उठल्यावर चक्कर येण्याची समस्या असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. आहाराबरोबरच चांगली आणि गाढ झोपही महत्त्वाची असते. जर तुमची झोप पूर्ण झाली असेल तर फक्त शारीरिक समस्या दूर होत नाही तर तुमच्या मानसिक समस्याही कमी होतात. पण काहींना रात्रभर शांत झोपल्यानंतरही सकाळी अंथरुणातून उठतात चक्कर येते. काय आहेत याची कारणे आणि काय आहेत याचे उपाय जाणून घेऊयात. अचानक चक्कर काय येते? झोपताना रक्ताचा प्रवाह हा पोटाच्या दिशेने असतो, त्यामुळे अचानक उभं राहिल्यानंतर रक्तप्रवाह डोक्यापासून पायापर्यंत जातो. ही क्रिया अगदी जलद घडते, त्यामुळे तुमचं डोकं गरगरायला लागतं आणि चक्कर येते. म्हणजेच अचानक झोपेतून उठल्यानंतर ब्लड प्रेशर कमी होतं. तर चक्कर येण्यामुळे काय अडचणी येऊ शकतात हे पाहूयात. श्वसन क्रियेत अडथळा. आपल्यापैकी काहींना रात्री झोपताना खूप घुळण्याची सवय असते. अशा लोकांना सकाळी उठल्याबरोबर चक्कर येण्याची शक्यता असते. वास्तविकता घुळण्यामुळे श्वासोच्छवाच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे श्वासोच्छवाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. यामुळेही शरीराची ऑक्सिजन पातळी कमी होते आणि सकाळी उठल्यावर चक्कर येते. डिहायड्रेशन. जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर चक्कर येत असेल तर त्याचे कारण डिहायड्रेशन असू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात रक्तप्रवाह योग्यरित्या होत नाही, त्यामुळे चक्कर येते. लो ब्लड शुगर. रक्तातील साखरेची पातळी कमी झाली किंवा औषधे घेत असलेल्या व्यक्तींना सकाळी उठल्यावर चक्कर येऊ शकते. रात्री पुरेसे अन्न न खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळीची साखळी कमी होते. त्याचवेळी जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही कमी रक्तातील साखरेची औषधं घेत असाल तर कधी कधी साखरेची पातळी लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळेही तुम्हाला चक्कर येते. तर यावर उपाय काय आहेत जाणून घेऊयात. जर उभं राहिल्यानंतर तुम्हाला गरगरल्यासारखं वाटत असेल तर लगेचच डॉक्टरांसोबत संपर्क करा आणि त्यावर योग्य तो सल्ला घ्या. त्यामुळे तुमच्या आजारांवर वेळीच योग्य उपचार होतील. शरीराला नेहमी हायड्रेट ठेवा. मद्यपान आणि धूम्रपान यापासून दूर राहा. झोपण्याच्या किमान 3 तास आधी सकस आहार घ्या. चहा कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करा. आपल्या शरीराची नियमित तपासणी करा. तसेच यामध्ये ब्लड प्रेशर चेकअप करणेही महत्वाचे आहे. तणाव नैराश्य यासारख्या मानसिक स्थितींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.